एक मिनिट आपण आपल्या स्वतःसाठी आणि कान जे आहेत ना ते आपले मी माझ्या ज्या इच्छा आहेत ना सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता घड्याळात बघा, दिसू शकतं तुम्हाला 12:10 झालेत आणि आता 3 तारखेपर्यंत त्या दोघींची सकाळची शाळा आहे. शाळेत गेलेत आणि 12 नंतर 1:30 ते 1:30 वाजेपर्यंत त्यांची ट्युशन असते. पण आत्ता बोलले की ट्युशनला नको आणि माझा आणखीन स्वयंपाक झालेला नाही, कारण एवढ्या लवकर स्वयंपाक करून तरी खाणार कोण हा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळं स्वयंपाक थोडासा उशिरा करते. ही रेसिपी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. खूप छान लागते. ज्यावेळेस तुमच्याकडे थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात ना, त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कट्ट्याचा हा जो पोर्शन आहे माझा तो पूर्ण क्लीन करून झालाय, मात्र इकडून इकडचा भाग मात्र तसाच राहिलाय. कणिक वगैरे मळून ठेवले, कारण म्हटलं रोज तर थंडच चपात्या त्या खातात डब्याला म्हटल्यानंतर. आज म्हटलं आता 3-4 दिवस झाले जशी सकाळची शाळा चालू आहे ना, तसं काय करते कणिक वगैरे मळून ठेवते सकाळी, त्यांना शिरा पोहे जे काही मागतील ते करून देते. आणि अशा मस्त अशा आता म्हटलं आल्यानंतर गरम गरम 3 दिवस झालं चपात्या लाटते आणि गरम गरम जेवण करते. तर चला आता फोन आलाय तर घेऊन येते त्या दोघींना. अगोदर कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं टाकून घेतलं. त्यानंतर असा मोठ्या साईजचा चिरलेला कांदा जो आहे तो टाकला. या मिक्स व्हेज भाजीसाठी असा मोठ्या साईजचा चिरलेला कांदा छान लागतो. त्यानंतर छोट्या उकळीमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि मस्त तेलात टाकल्या. लसणाच्या पाकळ्यासुद्धा 1 मिनिटासाठी आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा सगळा जो स्मेल आहे किंवा वास आहे तो तेलामध्ये उतरेल. आणि त्यानंतर माझ्याकडे ज्या ज्या भाज्या शिल्लक थोड्या थोड्या राहिल्या होत्या ना, त्या कधी कधी थोड्या तशाच राहिल्या तर वेस्ट जातात. त्या वेस्ट जाऊ नये यासाठी माझ्याकडे शिमला मिरची होती, थोडासा ओला वटाणा होता, फ्लावर होता, या सगळ्या भाज्या मी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेत. या भाजीसाठी मोठ्या साईजचे तुकडे छान लागतात खाण्यासाठी. फ्लावर जो आहे ना, अगोदर थोडंसं गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यातून धुवून घेतला. शक्यतो फ्लावर कधी पण घेताना मी धुवून घेते स्वच्छ. आणि काल परवाची जर व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल ना, त्याच्यामध्ये घरीच धनेपूड आणि जिरेपूड कशी बनवायची हे दाखवलं होतं. तर मसाल्याच्या डब्यातला छोटा 1-1 चमचा धने जिरेपूड टाकली. त्याचबरोबर खडे कच्चे गरम मसाले मिक्स मिळतात ना मार्केटमध्ये, त्याची मी अशी पूड बनवून ठेवलेली असते, तो पण 1/2 चमचा टाकली. आणि त्यानंतर छान सगळं मिक्स करून घेतलं. सगळे मसाले आपल्या भाज्यांना छानरित्या कोट झाले. त्यानंतर चवीपुरतं मीठही टाकून घेतलं. आत्ता जे काही सिक्रेट गोष्ट ॲड करणार होती ह्या भाजीची चव वाढवण्यासाठी, ते आहे डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ. तर बेसन पीठ हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं. एका हाताने ही भाजी जी आहे ना ती चमच्याने हलवत राहायची आणि एका हाताने हे बेसन पीठ त्याच्यावरती भुरभुरायचं, म्हणजे एकाच ठिकाणी बेसन पीठ चिटकून राहत नाही, सगळ्या भाज्यांना ते कोट होतं. त्यानंतर या भाजीला एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी शिंपडायचं त्याच्यावरती, कारण जास्त जर पाणी घातलं आपण तर बेसन पीठ एकाच जागी कुठंतरी ते गोळा होणार, त्यामुळं तसं पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी असं वाफेवरती टाकून 1-1 चमचा त्याच्यामध्ये ताटावरती टाकून सोडत राहायचं, म्हणजे आपली भाजी छान होते. आणि पाणी वापरायची गरज का आहे, तर आपण जे बेसन पीठ घातलं त्यामुळं जे भाज्यांना आपसूक पाणी सुटलं होतं ना, ते बेसन पिठाने पिऊन घेतलं आहे. मग आपल्या भाज्या आहेत ना त्या कच्च्या तशाच करकरीत राहू शकतात. त्यासाठी थोडं थोडं 2-3 वेळा पाणी शिंपडून भाजी शिजवून घ्यायची, किंवा ताट झाकणावरती 1-1 चमचा असं पाणी ओतून ठेवायचं आणि ते पाणी गरम झालं की आतल्या बाजूला तिरकं करून सोडून द्यायचं. तर अशा पद्धतीनं छान मिक्स व्हेज झाली. तुम्ही पण नक्की करून बघा. बघा चपाती खायला नको काय नको, दिवसभर निसतं तू प्यायचं का तुला? भीती द्यायला नको उडू, मग कशाला भीती तर उडवती सांग. चपाती खायला नको, नुसतं दूध दूध जात आहे का? हा चुप, इकडं दरवाजाकडे बघून ओरडती आणि सारखी दूध आणा म्हणती. हिला मग असं दिवसभर दूध ना म्हणल्यावर 5 लिटरचा रोज रतीब लावला तर पुरायचा नाही तुला. चपाती खायला काय होते बघती अजून शानी. काय झाले काय बघू बघू म्हणजे ही साईड बघ कशी क्लीन निघली. हा आणि ही बघ पुसायची अजून. हा
म्हणजे कशा नकुल गेट प्रश्न चाललंय काय काय त्या बुटाची तर बाबाची आधार आहे काय खरं नाही जुना ब्रश घेतलाय हा जुना ब्रश घेतलाय वाटी जेवणाची घेतली चांगली आणि ही असं कोलगेट घेतले ही किशून एवढं काढलंय आता ही मी काढते एवढं खालचं मला दिलंय काढा मी बघा असं बुट बिट घासायची कसा कार्यक्रम चालू आहे काय करायचं घालायचंय ना कुणाला घालायचंय मला कधी पुण्याला जाताना हे बघा वाटीकडे बघून नुसतं वरडायचं चालू आहे आता शेवटी गेली आणायला दूध दूध आणलं की आता सकाळी पण दूध ठेवलंय हिला ही चपाती बाकीचं काहीच खात नाही काय करायचं हिला सांगा मला आता ही बघ नुसती मऊ 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 ओरडती हा छान निघलंय आणि असे बुट घासायचे वगैरे प्रोग्राम सुट्टीच्या दिवशी कुणाकुणाच्या घरी चालू असते सांगा मला आमच्यात तर चालू असते सारखं कोलगेट आणि माहिती घ्या बूट स्वच्छ करण्यासाठी असं कसले बूट आहे ते स्निकर्स हा बघा ते म्हणजे आम्हाला काय नव्हती आमच्या काळामध्ये आणि असले तरी काय माहीत नसल्यामुळं खेडेगावात असल्यामुळं माहीत नसल्यामुळं काय त्याची आयडिया नाही मला आवडत नाही अंगावर बसलेलं गदडी कुठली आणि स्निकर्स ते काय म्हणते ते घासायचे चालू आहेत त्याला स्वच्छ करायसाठी असा छान कोलगेट ब्रश वापरायचा असतो बघितलं कसं आहे तुम्ही चपाती टाका तुम्ही अगोदरच्या जर रेग्युलर व्हिडिओ बघितले असतील ना चपात्याची बत्तीला नड्यात अडकते तिचे चपाती आहे ना ए मंकू मंकू आम्ही बिझी आहे खाण्यात तुम्ही पण बघा एकदा कोलगेट ना असे स्निकर्स म्हणजे म्हणतात ती कसले बूट तुमच्याकडे असतील तर अवश्य तुम्ही दात घासाय कोलगेट नाही राहिली तर चालती पण बूट व्यवस्थित निघले पाहिजेत घालायला नाही का बरोबर आहे ना असे घासून ना बघा चकाचक ओके मध्ये कार्यक्रम चालू आहे हा एकदम ओके झालेत बघा काय सांगायचं तुम्हाला असलं काय काय नवीन उद्योग रोज बघायला मिळतात घरी दुपारची शाळा असली म्हणजे सकाळची शाळा असली म्हणजे दुपारी घरी असतात ना त्यामुळं नसलेली बरी दुपारची शाळा घरी आता ही स्निकर्स स्वच्छ निघणार खाली राड आहे ती आईसाठी असतो आवरायचा आवरते तसं सांगितल्या पण आता ती स्निकर्स घासून घासून कंटाळा येईल ना जरा आहे का नाही नसू दे तुमचं ज्याने सांगितलंय ते करेल की राडा उचल हा ती तरी एक नंबर आहे राडा उचलाय ना सांगा म्या वाळू किशोर तुझं नाव चाल का तिलाही सांगा मी म्हणजे असं सांगावं लागतं करती पण सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात पी बाय पी तुझ्या नशिबाने मिळते पी नाडी कशाला आणली आता ती धुतली बुटाची नाडी बाई काय पदवी तर आहे झालं का हा ठीक आहे तोंड पुसती हा अजून काय फरमाईश आहे का आता बोलायचं बंद आता नाही आता ट्याव नाही मेव नाही च्याव नाही अगो इकडे चढली ती वर खिडकीत किचनच्या सकाळी मी तिथन बोलत होती आले साहेब जेवायला हा सगळी येते तेव्हा बघा सगळ्याला काय ना काय पाहिजे असत आले हा उन्हाळ्या गेली का कपड्याला केस लागतात बरं का चावते का माणसं बोच करेल तू मग जेवायचं स्वयंपाकच केला नाही तुम्ही केलंय की तसं मिक्स व्हेज आहे ना त्या मांजराला जसं भाजी चपाती जात नाही ना तसं आमच्या ह्या मोठ्या पुरीला म्हणजे दिदीला आमच्या बघा फ्लावर नाही जात दोडका नाही जात अजून काय ग कारलं नाही जात अडकतं शिमला मिरची नाही जात सगळ्या ह्या भाज्या रट्यात अडकतात म्हणजे एवढं लहानपणी खायला घातलंय ना तरी पण त्या भाज्या काय आमच्या बाई साहेबाला जात नाही मला कट करून द्या कशी आहींनी आली की लगेच चाड्या करायला लागली की कट करायचा आणि केस कट करू दिन आहे ना असं तसं म्हणून आज दाखवणार आहे माझं स्किन केअर रुटीन तर आत्ताच मी चेहरा धुवून आली आहे लिप बाम सोडलं म्हणजे पाण्याने धुतलंय कारण थंडीचे दिवस आहेत तुम्ही जर सतत फेसवॉश करत राहिला मी नीमचा फेसवॉश वापरते तर मी सकाळी एकदा नीमचा फेसवॉश वापरते थंडीच्या दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी वापरते उन्हाळ्यात वगैरे मी 3 टाइम फेसवॉश लावून चेहरा धुते थंडीत मात्र मी फक्त सकाळी आणि संध्याकाळी फेसवॉश वापरते तर चेहरा धु नुसता पाण्याने धुवून घेतलाय हा पुसून घेते टॉवेलने
फक्त थंड पाण्याने धुवून घेतला होता चेहरा. हे बघा कोणताही मेकअप वगैरे काही नाही, तरी पण एकदा पुसून दाखवते. हे बघा आता थंड पाण्याने धुतल्यानंतर हे मॉइश्चरायझर वापरते मी. पण हे माझं जे मॉइश्चरायझर आहे ना, अगोदर मी पॉन्ड्स च जे लाईट मॉइश्चरायझर आहे ते पण इतकं सुंदर आहे, खूप छान आहे, तर तेच वापरत होते. 4 ते 5 वर्ष झालं, पण सध्याला हे मॉइश्चरायझर वापरते. आणि हे मी मला डॉक्टरांनी दिलेलं आहे, कारण माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत जरी नसलं तरी इथं थोडंसं पिगमेंटेशन आहे. हे बघा इथं पिगमेंटेशन आहे, इथं पिगमेंटेशन आहे, आणि इथं पण थोडासा पिगमेंटेशनचा पॅच आहे चेहऱ्यावरती माझा. पण माझं डार्क पिगमेंटेशन नाही, लाईट पिगमेंटेशन आहे. आणि हे मॉइश्चरायझर हातावरती घेतले, 2 ड्रॉप घेतले. डोळ्यांना वगैरे किंवा डोळ्यांच्या ह्या कडा आहेत ना, तिथं पण व्यवस्थित असं छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. तुम्ही स्किन जेवढी मॉइश्चरायझ ठेवता ना तेवढी तुमची स्किन छान दिसते. आणि माझ्या स्किनवर ऑलरेडी कधीच म्हणजे असे मोठे पिंपल्स वगैरे येत नाहीत. एखाद दुसरा कधीतरी वर्षा 6 महिन्यातून आला तर, म्हणजे अगदी लहानपणापासूनच तशी स्किन आहे. आणि म्हणजे माझ्या खाण्यामध्ये जास्त फ्रुट्स वगैरे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस मी मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावते त्यानंतर 1/2 मिनिटासाठी असं डॅब डॅब करते, कारण माझ्या चेहऱ्यावरती खूप स्वेलिंग येते थंडीच्या दिवसामध्ये. हे अशा पद्धतीने मी डॅब डॅब करते. तर हे डॅब डॅब कशासाठी करते तर म्हणजे मला पण असं, माझे पण तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर खूप धावपळ होते. तर डेली चेहऱ्याचा मसाज करणं किंवा आठवड्यातून 3-3 वेळा मसाज करणं ह्या गोष्टी मला पण होत नाहीत. मी कधीतरी आठवड्यातून एकदा वगैरे साधं पॅराशूट तेल घेऊन छान पद्धतीनं स्किनचा मसाज करते, तर मला मसाज करणं डेली होत नाही. मग या पद्धतीनं तुम्ही डॅब डॅब केला ना तर तुमच्या चेहऱ्याचं जे स्किनचं ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते उत्तम प्रकारे होतं. आणि अगदी 1 मिनिट आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो. त्यामुळे ही एक गोष्ट असते माझी डेलीची. त्यामुळं शक्यतो माझी स्किन साधं मॉइश्चरायझर जरी लावलं ना तर इथं बघा. आणि पॉन्ड्स जरी मॉइश्चरायझर मी वापरत होते ना तरी पण तशीच ग्लो करते की ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने. आणि नंतर आठवड्यातून एकदा जे माझे पिगमेंटेशन इथं आलंय ना तर ते कव्हर राहावं म्हणून आठवड्यातून काही स्किन केअर करते मी. आणि त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये आले ते नक्कीच मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला कधीतरी वेळ मिळाला की, तो पण व्हिडिओ अपलोड करेन. त्याच्यानंतर हे सनस्क्रीन वापरते मी. हे पण डॉक्टरांनीच दिलेलं सनस्क्रीन आहे, SPF 60 आहे. कारण हा आहे कारण मला स्वयंपाक आणि सारखं किचनमध्ये भरपूर म्हणजे वेळ माझं कंटिन्यू काम असतं, म्हणजे अगदी 2-2, 3-3 तास. कारण माझ्या मुलींना भाजी चपाती किंवा सगळं वेगवेगळे आयटम खाण्याची सवय आहे, त्यामुळे माझा बराचसा वेळ हा किचनमध्ये जातो. मग फ्लेम लागते ना आपल्या चेहऱ्याला गॅसची भरपूर. आणि जेव्हा कधी मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावते ना तर तेव्हा ते आवर्जून कानांना पण लावते, कारण नंतर काय होतं ही स्किन छान दिसते इखडली आपली. आणि कान जे आहेत ना ते आपले काळे दिसतात, त्यामुळे तसं नाही करायचं. आवर्जून ज्यावेळेस चेहऱ्यावरती हात फिरवतो सनस्क्रीन लावल्यानंतर तेव्हा इथं पण कानांना पण ते सनस्क्रीन लावून घ्यायचं दोन्ही पण. नाहीतर असं होतं की हे पांढरं शुभ्र आणि हे कान काळे दिसतात. आणि नंतर हा असा कानाच्या पाठीमागून आणि इथून पण हात फिरवायचा, म्हणजे हा जो चेहऱ्याचा आपला पूर्ण पोर्शन आहे ना तो छान. तर माझ्या रोजच्या ज्या तुम्ही व्हिडिओ बघता ना त्याच्यामध्ये फक्त एवढंच असतं. आणि ॲडिशनल मेकअप मधलं म्हटलं तर आज मी काजळ पण नाही घातलं. बघा मला प्रचंड काजळ आणि प्रचंड लिपस्टिक आवडते, पण थोडंसं कसं ऑड वाटतं ना जर आपल्या आजूबाजूला भरपूर जण लिपस्टिक वगैरे वापरत असतील ना, वापरायला छान वाटतं तरी पण हल्ली मी लक्ष देत नाही. मला जसं राहायला आवडतं ना म्हणजे फक्त तसं जगून घेते. तर हा लिप बाम आहे निव्याचा, ब्लॅक चेरी आहे याचं बहुतेक नाव. तर तो लिप बाम आहे, नाही बेरीशाईन आहे, सॉरी हा बेरीशाईन लिप बाम आहे. आणि हा खूप मला आवडतो. ह्यातला असं आणखीन एक आहे चेरी शाईन म्हणून, तो पण छान आहे. झालं
तर माझं रोजचं फक्त एवढंच स्किन केअर रुटीन आहे आणि ह्याच्यात ॲडिशनल असतं ते म्हणजे काजळ, जे की मला खूप जास्ती मनापासून लावायला आवडतं. तर फक्त रोजच्या स्किन केअर मधल्या माझ्या या दोनच वस्तू आहेत आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे टॅपटॅप करणं. तर तुम्ही पण ही गोष्ट कंटिन्यू करून बघा, तुमची सुद्धा स्किन तुम्हाला नक्कीच उजळलेली किंवा स्किन मध्ये थोडा तरी तुम्हाला फरक जाणवून येईल. हे जे आहे ते पिगमेंटेशन साठीच जेव्हा मी दाखवलं होतं तेव्हा या दोन गोष्टी डॉक्टरांनी मला सजेस्ट केलेल्या होत्या त्याच आहेत ह्या, आणि त्याच वापरते मी. कारण पिगमेंटेशन हा प्रकार असा आहे की तो सहजासहजी जात नाही, कंटिन्यू मी ट्रीटमेंट वगैरे घेत नाही, परंतु या दोन गोष्टी मात्र रेग्युलर ठेवलेत. कारण अगोदर बघितले, घरगुती उपाय करून पाहिलेत आणि दवाखाना पण करून पाहिलाय, पण ते आहे असं राहतं थोडेसे हार्मोनल कमी जास्त झाले की ते परत कमी होते, परत वाढत आहे, त्यामुळं ते कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल याच्याकडे माझे जास्त प्रयत्न. आणि दुसरं म्हणजे हे एक जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की हे हातातलं कसं आहे ते दाखव, तर हे अशा पद्धतीचं आहे. मी माझ्या ज्या इच्छा आहेत ना त्या छोट्या मोठ्या गोष्टीतून म्हणजे त्याचा फील घेण्याचा प्रयत्न करत असते. हे छोटंसं ब्रेसलेट आहे, हे क्रिस्टलचे मणी आहेत काळे, आणि नंतर हे छोटे जे जोंदळी मणी किंवा हे मशीन मणी आहेत खरं तर, पण जोंदळी मण्याच्या साईजचे आहेत. ह्याचा शक्यतो मी फोटो टाकते साईडला. आणि काय केलंय की हे काळ्या मण्यांमध्ये गुंपलंय आणि इथं काय केलंय क्रिस्टलचेच लाल मण्यांची पण लढ मिळते. तर ज्यावेळेस मुलींचं काय किंवा माझं पण गळ्यातले वगैरे गाठवायला असं मला माझ्या आयडियाने गाठवायला आवडतं, तेव्हा हे आणलेले मणी होते माझ्याकडे क्रिस्टलचे. तर त्या सोन्याच्या मण्याच्या बाजूला हे दोन दोन क्रिस्टलचे मणी लाल घातले आणि हे पाच सोन्याचे मणी आहेत. अगदी कमी खर्चामध्ये असं छान ब्रेसलेट तयार होऊ शकतं आणि दिसायला पण खूप गोड दिसतंय बरं का हे हातामध्ये घातल्यानंतर. तर हे ब्रेसलेट आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. आज हा छोटासा छानसा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.